नमस्कार हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूजा थिगडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी यंदाचं एकविसावं शतक जसा जसा काळ बदलतो तसं तसं माणूस त्याच्या गरजांनुसार माहिती तंत्रज्ञानांच्या साधनांचा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करायला सुरुवात करतो सध्या तर इंटरनेटचं युग आहे असं म्हणतात कम्प्युटर आणि इंटरनेट, इंटरनेट याशिवाय आजच्या जगातला एकही एक माणूस जगू शकतो की नाही असा प्रश्न खरंतर विचारला पाहिजे पण जेव्हा इंटरनेट आणि संगणकचा वापर आपण आपल्या सोयीसाठी करतो आपल्या गरजेसाठी करतो सकारात्मक गोष्टींसाठी करतो तेव्हा त्याचबरोबर नाण्याला जशा दोन बाजू असतात तशीच आणखी एक बाजू समोर येते आणि ती म्हणजे इंटरनेट संगणक ई प्रणाली आणि बँकांमध्ये होणारे हॅकर्सचे प्रकार आणि अर्थात यातून वाढणारा सायबर क्षेत्रातला गुन्हा दुष्ट प्रवृत्तीची लोकं यामध्ये मात्र वाईट फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करतात मग तो अडथळा कधी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र पर्सनल डाटा चोरीचा असू द्या किंवा बँकेतील पैशाच्या चोरींचा सगळं काही इंटरनेटच्या जगात सांभाळून वापरावं आहे अर्थात ते एक यंत्र आहे ती एक यंत्रणा आहे ते एक तंत्रज्ञान आहे आपण जसं वापरू तसं ते वापरलं जातं पण यामध्ये आपल्या सुरक्षिततेसाठी सायबरचा नक्की कायदा कोणता आहे जर यामध्ये कोणी गुन्हा करत असेल तर त्याला शिक्षा कशी होते या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय काय आहे ते जाणून घेऊयात आजचा आपला विषय आहे सायबर कायदा आणि आव्हाने आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये लाभलेत डॉक्टर आनंद नरेंद्र राऊत सर सर आपलं मनापासून स्वागत करते सरांचा थोडक्यात परिचय करून देते सर महाराष्ट्र नॅशनल युनिव्हर्सिटी मुंबईचे सहाय्यक प्राध्यापक आहेत पदव्युत्तर विभागाचे ते प्रमुख आहेत शिवाय माहिती व तंत्रज्ञान विभागाचे ते उपसंचालक सुद्धा आहेत विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेचे ते सदस्य म्हणून काम पाहत आहेत आणि माहिती तंत्रज्ञान सायबर गुन्हे अंतर्गत वैयक्तिक डाटा संरक्षण कायदा या विषयावर त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे आणि आज आपल्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत याच विषयावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सरांची अनेक व्याख्यानं होताना आपल्याला दिसतात माहिती तंत्रज्ञान या विषयावर त्यांनी अनेक शोध मोहिमा सुद्धा यशस्वीपणे पार पाडल्यात त्यांचे लिहिलेले वाचन साहित्य हे सध्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले गेलेत आणि सध्याच्या काळाची गरज सायबर गुन्हे आणि त्या अंतर्गत असणाऱ्या कायद्यांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे म्हणूनच आजच्या विषयाला ते, ते अनुसरून असे मार्गदर्शन करतील यामध्ये शंका नाही चला तर मग सुरुवात करूयात आजच्या विषयाला सर आपण जर दोन प्रकार पाहिले आजच्या विषयातले तर एक आहे सायबर कायदा ज्या अंतर्गत गुन्हे जर झाले किंवा कुणी गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा दिली जाते पण याचबरोबर दुसरा पाठसुद्धा सुद्धा आहे तो म्हणजे सामान्य माणसासमोरची आव्हानं तर सर्वप्रथम आपण सायबर कायद्याकडे जाऊयात सर सायबर कायदा म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये काय काय समाविष्ट केलं जातो संगणक इंटरनेट सह माहिती तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचं नियंत्रण आणि नियमन करणारा कायदा म्हणजे सायबर कायदा आहे प्रामुख्याने भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा या विविध पैलूंचं नियमन करतो okay. आणि माहिती तंत्रज्ञानाची काय ह्या कायद्याची व्याप्ती फारच विस्तृत आहे अच्छा ज्यामध्ये ई कॉमर्स ई गव्हर्नन्स कारण की हल्ली संपर्क साधायचा असेल संवाद साधायचा असेल तर व्हॉट्सअप हो। वापरतो फेसबुक वापरतो मनोरंजन असेल तर यूट्यूब इंस्टाग्राम हो। कोविडच्या हो। पॅन्डेमिकमध्ये सगळेच आपण माहिती तंत्रज्ञानावर इंटरनेटवर खूप अवलंबून होतो शंभर टक्के दळणवळण म्हणा किंवा ऑनलाईन खरेदी विक्री म्हणा तर अमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट्सवरून आपण ते करतो हो। इतकंच नव्हे तर सरकार सुद्धा बरेचशा आपले जे सेवा आहेत त्या ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्यापर्यंत पुरवत असते मग ती आधारची ई प्रत काढणी असो किंवा ई विजा असो किंवा ऑनलाईन तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेमेंट करणं असो या सगळ्यांसाठी या सगळ्यांचं नियमन नियंत्रण किंवा लीगल रिकग्निशन हे कायद्याने करणं गरजेचं आहे त्यासाठी सायबर कायदा गरजेचा आहे आणि जसं आपण बोललात की तंत्रज्ञान म्हटलं की ती एक दुधारी तलवार हो। आहे त्याचे जसे उपयोग आहेत तसे दुरुपयोग पण आहेत त्यामुळे सायबर गुन्हे होत राहतात तर त्या गुन्ह्यांची व्याख्या करणे आणि त्या व्याख्यानंतर त्याला शिक्षा किती असावी ते ठरवणे बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी सायबर कायदा गरजेचा आहे नक्की अगदी खरं आहे की आत्ताच्या या काळामध्ये अनेक प्रकारचे जे ऑनलाईन सेवा आहेत त्या आपण जवळपास सगळ्याच सेवा आता ऑनलाईन येऊ लागल्यात मग बँक असो किंवा अगदी मोबाईलमधले ॲप्स असो यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे इंटरनेटचा वापर करतो पण यामध्ये सर नक्की याची गरज कधीपासून भासायला लागली सायबर कायद्याची इंटरनेटचा शोध लागला हो। आणि इंटरनेटचा वापर वाढायला लागला नवनवीन तंत्रज्ञान यायला लागलीत हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटरनेट ऑफ थिंग्स रोबोटिक्स ब्लॉक चेन क्लाउड कंप्युटिंग ह्यांचा हो। आपण वापर वाढलेला बघतोय तर ह्या सगळ्या गोष्टींचं नियमन करण्याची गरज होती बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे घडत होते हल्ली ऑनलाईन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची मालकी असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपण बनवत आहोत ऑनलाईन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स तुम्ही म्हटले किंवा तुमचा डेटा जसं आपण बोलले तर त्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाईन तुम्ही पर्सनल डेटा शेअर करता वैयक्तिक डेटा तुमचा शेअर करता त्याचं संरक्षण म्हणावं किंवा त्याची सुरक्षितता ह्या सगळ्यांसाठी सायबर कायदा असणं गरजेचं होतं बरोबर आणि त्यासाठीच हा सायबर कायदा आणला गेलेला आहे आणि असा एक प्रस्ताव मांडला गेलेला आहे ज्यामध्ये आता नवीन एक सायबर कायदा डिजिटल इंडिया ऍक्टच्या माध्यमाने आपण कदाचित बघू सध्या तरी माहिती तंत्रज्ञान दोन हजार हा कायदा या पैलूंचं नियमन करत आहे अच्छा म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अन्वय आता सध्या सध्या सगळ्या गुन्ह्यांची मला असं वाटतं शहानिशा केली जाते आणि त्यानुसार आपण पुढे जातोय सर भविष्यात याची व्याप्ती वाढेल असं वाटतंय याची व्याप्ती जसं मी बोललो की फारच विस्तृत आहे गोपनीयतेला ऑनलाईन गोपनीयतेला ऑनलाईन प्रायव्हसीला महत्व द्यायला हवं हो। आणि जसं आपण बोललो इंटर ई कॉमर्स ई गव्हर्नन्स आणि डेटा सुरक्षा डेटा संरक्षण इंटरनेटवर आपण भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य गाजवतो तर हो। ते आपण गाजवत रहावं त्याची पण सुरक्षा व्हावी बरोबर जी आपल्याला संविधानाने दिलेली आहे या सगळ्या गोष्टींसाठी सायबर कायदा गरजेचा आहे आणि याचा व्याप वाढतच चाललेला आहे कारण की वापर संगणकाचा वाढत चाललेला आहे संगणकाचं चा जर आपण संगणकाची कम्प्युटरची जर आपण व्याख्या घेतली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली तर तीच फार विस्तृत आहे बरोबर गर। यामध्ये मोबाईल हल्ली जे स्मार्ट वॉच येतात ते ऑटोमॅटिक रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन्स अँड्रॉइड टीव्ही बरोबर गर। ह्या सगळ्यांचा समावेश कम्प्युटरमध्ये होतो अच्छा तर त्यामुळे संगणकाचीच व्याख्या इतकी विस्तृत आहे बरोबर सायबर कायद्याची सुद्धा त्याची जो व्यापकता आहे ती पण तितकीच विस्तृत त्यामुळे झालेली आहे पण स्मार्ट टीव्ही सुद्धा त्यामध्ये मोडतो म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या ज्या वायफायला कनेक्ट होतात ज्या ज्या इंटरनेटला कनेक्ट होऊ शकतात अगदी स्मार्ट वॉच पासून ते आपल्या हातातल्या अर्थातच मोबाईल पर्यंत सर मोबाईल असं म्हणतात की आजच्या काळात जितका उपयोगी तितकाच तो घातक बनत चाललाय आणि या सगळ्यामध्ये इंटरनेटचा वापर मी हो। का हो। तर म्हणेल सगळ्यात जास्त टक्के मोबाईलद्वारे होतो आणि मोबाईल पण एक संगणकाचाच प्रकार आहे तर यामध्ये मोबाईलची भूमिका कशी आहे सर प्रत्येकाच्या हातातल्या त्या यंत्राची भूमिका कशी आहे जसं आपण आताच बोललो की मोबाईल हा संगणकाच्या व्याख्येच्या अंदर येतो हो। आणि आजकालचे मोबाईल आणि त्यावरचे ऍप्लिकेशन्स हो। हे आ, एका संगणकासारखेच काम करतात हो। म्हणजे तुम्ही ऑनलाईन आ, बिलिंग असेल किंवा तिकीट ट्रॅव्हल बुकिंग असेल ॲप्लिकेशन्स असतील ते तुम्ही आणि विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स आजकाल येत आहे हो। तर माणूस व्यक्ती त्याला खेळून बसलेला आहे मोबाईलच त्याचं सगळं जग बनलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी जे आपण मगाशी सुद्धा बोललो मनोरंजन असावं संपर्क संवाद असेल या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या रूपाने आपण करतोय त्यामुळे हल्ले जे होत आहेत सायबर हल्ले सायबर गुन्हे जे होत आहेत ते सुद्धा मोबाईलला लक्षात ठेवून टार्गेट होत आहेत बरोबर सगळी आपण आपली माहिती गोपनीय माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन जे आपण मोबाईलवर शेअर करतो हो, सेफ ठेवतो हो। त्यामुळे ते, ते सुद्धा गुन्हेगारांना आकर्षित करत बरोबर आणि त्यामुळे त्याचं संरक्षण करणं आपल्याला गरजेचं सर आपण आता ऍप्लिकेशन बद्दल बोलत होतो तर या कायद्याअंतर्गत कोणते ऍप्लिकेशन व्हॅलिड आहेत किंवा कोणते ऍप्लिकेशन हे ऑथराइज्ड आहेत असं काही एक गणित असतं का की सायबर कायद्याअंतर्गत हेच ऍप्लिकेशन हो। लोकांनी वापरले पाहिजेत कारण ऍप्लिकेशनच्या माध्यमातून गोपनीयता खूप प्रमाणात मला असं वाटतं उघडकीस येते आणि आपल्या डाटावर खूप प्रकारचा हल्ला केला जातो असं वाटतं हो। तुम्ही फार महत्वाचा विषय इथे मांडलेला आहे आणि याबद्दल मला एक कॉशन असं द्यायचं होतं हो। की थर्ड पार्टी ऍप्लिकेशन्स जे असतात अच्छा त्यापासून तुम्ही थोडं सावध राहायला पाहिजे गुगल प्ले स्टोअर ऍपल प्ले स्टोअर वर जे तुम्हाला ऍप्स मिळतात ते सेफ असण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे पण प्रत्येकच ऍप ह्या ऍप स्टोअर्सवर असणारं हे पूर्णपणे सेफ आहे आणि तुमची डेटाची चोरी करत नाही असं फॉर शुअर गॅरंटीनी आपल्याला ते सांगता येत नाही तर तुम्ही कुठलाही ऍप डाउनलोड करायच्या पूर्वी त्याची रिव्ह्यूज वाचा त्याच्याबद्दल शहनिशा करा त्याच्याबद्दल संशोधन करा त्याचं एक रेटिंग पण असतं रेटिंग पण असतं हो। आणि गरज असेल तरच तुम्ही तो ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड करताना ते कुठल्या प्रकारचं परमिशन आपल्याला मागत आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि त्या ऍप्सला त्या प्रकारचं परमिशन मागणं हे गरजेचं आहे का एक्झॅक्टली बरोबर कुठल्या प्रकारची माहिती आपण त्यांना देतो आहे ते पण तुम्ही करा आणि संदिग्ध जर तुम्हाला वाटलं सस्पिशियस वाटलं तर घाई करू नका थांबा आणि त्याच्यानंतर संशोधन करून अभ्यास करून मग तुम्ही त्याला ते डाउनलोड करा कारण की एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केला तर काही ॲप्स हे स्पायवेअरचं सुद्धा अच्छा। काम करतात म्हणजे हेरगिरी करतात तुमच्या मोबाईलची तुम्ही जे पण मोबाईलवर करत असतात त्याची माहिती ते दुसऱ्यांपर्यंत न कळत ते पोहोचवत असतात आणि त्यामुळे फार सावधतेने डाउनलोड करायला हवे आणि त्यावरची माहिती सुद्धा खरं तर खूप सावधतेने आपण भरली पाहिजे सर आपल्याला पहिला प्रश्न आला आपल्या कार्यक्रमातला निपाणीहून बोलतायत शिवानंद वसेदार नमस्कार हॅलो नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम निपाणी शिवानंद वसेदार बोलतोय मी हो हो एखाद्या व्यक्ती काय करतोय की ज्यावर गुन्हा बसतो म्हणजे काहीतरी मारामारीमध्ये किंवा असं खून मध्ये त्याने पकडतात त्याला जेलमध्ये टाकल्यानंतर त्याला परत सोडले जातात मग परत त्याला तसं आणि काहीतरी गुन्हा करतो त्याला आणि परत अटक करतात मग हे असं कायद्यामध्ये आहे की त्याला परत सोडणे आणि असं चालतंय पकडायला वगैरे असं वारंवार होणे हे असं कायद्यामध्ये आहे काय किंवा काय कायद्यामध्ये बदल करू शकतात काय किंवा काय करायला पाहिजे असं माझा प्रश्न खरं तर आजचा विषय आपला सायबर कायद्याचा आहे मला असं वाटतं या प्रश्नाला निगडीत आपण सायबर कायद्याला सुद्धा करू शकतो की सायबर कायद्याअंतर्गत जर एखादा गुन्हेगार सापडला तर त्याला शिक्षा कशी होते काय होते या संदर्भात आपल्याला खरं तर जाणून घ्यायचं आहे पण आपण थोडस एका प्रश्नाकडे आता ज्या वळलोय मोबाईल या क्षेत्राकडे त्याच्याशी बोलूयात सर ॲप जे आहेत ॲप्लिकेशन जे आहेत ते प्रत्येक ॲप्लिकेशन तुमचा ईमेल आय डी मागत असतं आणि सध्या ईमेल डीवरून हॅकर्सचे प्रकार खूप वाढत चाललेत तर तिथे नक्की नागरिकांनी काय काळजी घ्यावी काळजी घेण्यासारख्या तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत हल्ली क्लिक जॅकिंग हा एक प्रकार वाढलेला आहे लाईक जॅकिंग हा एक प्रकार वाढलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या लिंकवर क्लिक करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं हो। आणि आपण त्या लिंकवर क्लिक करतो आणि आपली गोपनीय माहिती आपण शेअर करतो हो� बिझनेस ईमेल कॉम्प्रोमाइज हे हल्ले सुद्धा वाढलेले आहेत जे बिझनेस ऑर्गनायझेशन्सच्या अगेन्स्ट केल्या जातात जिथे वरिष्ठ अधिकाऱ्याचा बॉसचा एखाद्या ईमेल हॅक करायचा आणि मग आपल्या एम्प्लॉईजला तो पाठवायचा ईमेल एम्प्लॉईजला हो। वाटतं की हा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेला आहे आपण या आणि त्या मेलमध्ये ज्या ज्या गोष्टी मागितल्या विचारल्या त्या शेअर करायला हव्या आणि ते तिथे ते करून बसतात कधी कधी फेक बिल्स हे फेक वेंडर जनरेट करतो अच्छा आणि हे सगळे सायबर गुन्हेगारच असतात आणि त्यानंतर कंपनीला किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनला वाटतं की हे जेन्युइन आहेत आणि ते त्या बिलचं थकीत करतात आणि हे जे पैसे आहे मग ते त्या गुन्हेगारांच्या अकाउंटमध्ये वळते होतात तर अशा नवनवीन प्रकारचे त्यामुळे कुठलाही ईमेल अननोन ईमेल जर आलेला असेल तुम्हाला तर त्यावर तुम्ही क्लिक नको करायला हवं ट्रॉजन प्रकारचा पण एक हल्ला आहे ज्यामुळे तुमच्या कम्प्युटरच्या कार्यक्षमतेला क्षती पोहोचू शकते ट्रॉजन नाव आहे ट्रॉजन नावाचा एक कंप्युटर प्रोग्राम आहे तो एक व्हायरस आणि कॉन्टेमिनेंट या प्रकारामध्ये तो वळतो आणि हल्ली सोशल मीडियावर आपण आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा फ्रेंडलीस वाढवण्यासाठी बर बर आपण बरेचशा फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो आपण त्यांना ओळखत पण नसतो तर ते आपण त्याला नाही करायला हवं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवल्या जातात हो। जेणेकरून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करावी जेणेकरून तुम्ही ती माहिती द्यावी पण ते नको करायला पण बरेचसे मेसेजेस बघितले जिथे तुम्हाला लॉटरी लागली किंवा मी माझ्याकडे इतकी संपत्ती आहे पण मला माझ्या नातेवाईकांपासून धोका आहे हो। आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे किंवा हल्ली लगेचच तुम्ही इलेक्ट्रिकचं बिल भरलं नाही तर आज रात्री आम्ही तुमचं इलेक्ट्रिक सेवा खंड करू हो। खंडित करू अशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला पाठवले जातात आणि तुम्ही घाबरून रिॲक्ट करता आणि पटकन त्या लिंकवर क्लिएट क्लिक करून जी जी माहिती ते विचारत असतात ते ती माहिती तुम्ही द्यायला लागतात तर ह्या सगळ्यांपासून वाचायला हवं आणि स्वतःला सुरक्षित ठेवायला हवं नक्कीच मोबाईल आपल्या हातात आहे आणि त्यावर माहिती कोणती पुरवायची हे सुद्धा आपल्याच हातात आहे त्यामुळे आपण सुरक्षिततेने ही माहिती पुरवली पाहिजे अजूनही बरंच जाणून घ्यायचंय पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा हॅलो सह्याद्री सायबर कायदा आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर राऊत सर सर, सर आपण बेकला जाण्यापूर्वी अनेक छोट्या छोट्या विषयांना हात घातला पण आता मुख्य विषयाकडे येऊयात तो म्हणजे सायबर कायदा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सर या अंतर्गत कोणकोणते गुन्हे येतात कोणकोणत्या गुन्ह्यांना शिक्षा केली जाते आणि अर्थात कोणकोणत्या गुन्ह्यांना शिक्षेव्यतिरिक्त काय त्याच्यामध्ये योजना आहेत ते आम्हाला सांगाव्यात जरूर आ, इंटरनेट संगणकाद्वारे होणारी गुन्हेगारी म्हणजे सायबर गुन्हे हो। सायबर गुन्हे बघण्यापूर्वी आपण थोडा सायबर उल्लंघनाबद्दल जाणून घेऊया तर कलम त्रेचाळीस माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत सायबर उल्लंघने दिलेले आहेत आणि सायबर उल्लंघन जर होत असतील तर तुम्ही नुकसान भरपाईचा मोबदला सुद्धा मागू शकता यामध्ये हॅकिंग एक प्रकार आहे जिथे एक व्यक्ती दुसऱ्याच्या दुसऱ्या संगणकावर दुसऱ्याच्या संगणकावर परवानगी शिवाय ऍक्सेस मिळवतो प्रवेश मिळवतो आणि त्यातला डेटा बघतो किंवा डेटा चेंज करतो दुसरा याचा प्रकार झाला व्हायरस हल्ला जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो हो। की व्हायरस हल्ले होतात विना परवानगी शिवाय दुसऱ्याच्या संगणकावर संगणक प्रणालीवर यंत्रणेवर व्हायरस हल्ला चढवला जातो आणि व्हायरस किंवा कॉन्टॅमिनंट आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्याचा डेटा डिलीट करता ऑल्टर करता किंवा त्या संगणकाच्या कार्यक्षमतेला तुम्ही हानी पोहोचवता बरोबर ते होत असेल किंवा डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक ज्यामध्ये असंख्य कम्प्युटर्सला बॉट बनवल्या जातं आणि ते मग एका पर्टिक्युलर एका विशिष्ट सर्व्हरवर किंवा संगणकावर हल्लाबोल करतात आणि त्यामुळे हे सर्वर हे संगणक जे सर्व्हिस किंवा सेवा प्रदान करू करत होतं ते त्यावर थोडी स्थगिती येतं ते सर्व्हिसेस देणं बंद पाडतं किंवा संगणकाचं तुम्ही जर नुकसान करत असाल मग ते नुकसान फिजिकल रूपाने जर तुम्ही करत असाल तोडत असाल त्याला क्षती पोहोचवत असाल तर ते झालं आणि महत्वाचं म्हणजे जर एखादी व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करून अनऑथराइज्ड ॲक्सेस म्हणजे दुसऱ्याच्या संगणकावर प्रवेश करण्याच्या करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला मदत करत आहात तर तुम्ही सुद्धा सायबर उल्लंघन करत आहात यासाठी तुम्ही मोबदला मागू शकता याच्यामध्ये जर तुमचं नुकसान झालं तर तुम्ही मोबदला मागू शकता आणि हीच सायबर उल्लंघने जर तुम्ही फसव्या पद्धतीने फसवणुकीने आणि अप्रामाणिकपणे करत असाल तर कलम सहासष्ट खाली तुम्हाला तीन वर्षापर्यंतची शिक्षा अच्छा किंवा पाच वर्षापर्यंत पाच लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतो अच्छा तर हे सायबर उल्लंघनी आणि सायबर गुन्ह्यांचं सा रूप आहे स्वरूप आहे आणि इतर सुद्धा अनेक सायबर गुन्हे आहेत जे माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली येतात अच्छा त्याकडे आपण जाऊया सर पण आपल्याला एक प्रश्न आलाय कपिल बोलतायत आपल्याशी यवतमाळ नमस्कार कपिल गावडे आपल्याशी यवतमाळहून आपला प्रश्न विचारा मतूर आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत जे आज व्हायरल करतात तर या अंतर्गत काही सायबर डिपार्टमेंट अच्छा आपण जी माहिती पाहतो सर गुगलवर वर किंवा इतर ठिकाणी वेबसाईट्सवर वर तर त्यावर सायबर गुन्हा होऊ शकतो का जर ती माहिती चुकीची असेल अयोग्य असेल याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे आणि जसं त्यांनी अश्लील मला वाटतं कंटेंट जर तुम्ही पसरवत असाल तर माहिती तंत्रज्ञानाखाली ऑनलाईन ऑप्सिनिटी म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अश्लील मटेरियल जर ट्रान्समिट किंवा पब्लिश करत असाल तर तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे पॉर्नोग्राफी किंवा सेक्शुअली एक्सप्लिसिट मटेरियल जर तुम्ही ट्रान्समिट किंवा पब्लिश करत असाल तर, तर तो एक गुन्हा आहे पॉर्नोग्राफी नुसतं बघणे हा गुन्हा नाही पण तुम्ही जर त्याला पब्लिश किंवा ट्रान्समिट करत असाल तर तो गुन्हा आहे पण यामध्ये आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की चाइल्ड पॉर्नोग्राफी हा फारच भयंकर आणि गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि चाइल्ड पॉर्नोग्राफी तुम्ही त्याला सीक करणे ब्राऊज करणे पब्लिश आणि ट्रान्समिट करणे तर अफकोर्स आहेतच पण त्याला सुद्धा सिकिंग किंवा ब्राऊजिंग किंवा बघणेसुद्धा चाइल्ड पोर्नोग्राफी हा गुन्हा आहे आणि गंभीर प्रकारचा तुम्हाला त्याची शिक्षा होऊ शकते अच्छा आ, पाच वर्ष त्याची तुम्हाला आ, कारावास आणि दहा लाखापर्यंत तुम्हाला त्याचा दंड होऊ शकतो आणि परत जर तुम्ही म्हणजे सेकंड कन्विक्शन जर होत असेल तर मग सात वर्षापर्यंतची शिक्षा आणि दहा लाखापर्यंतचा दंड तुम्हाला होऊ शकतो इतर सायबर गुन्ह्यांबद्दल हो। सर तर आपण आता ज्या विषयाला कपिलजींनी विचारला त्याला एक पुढे दुजोरा देऊन एक प्रश्न विचारतोय की आपण जेव्हा मोबाईल ब्राउझिंग करत असतो किंवा एखाद्या ॲपवर असतो तेव्हा या गोष्टी पोर्नोग्राफीच्या गोष्टी आपल्याला खूप साऱ्या ऍडव्हर्टाईजमेंटच्या रूपात दिसतात तर त्यावर एक सामान्य नागरिक किंवा एखादा युजर गुन्हा दाखल करू शकतो याच्यामध्ये असं आहे की पहिले तर आपण काळजी अशी घ्यायला पाहिजे की तुम्ही ते जे काही पॉर्नोग्राफिक कंटेंट आहे ते तुम्ही कुठेही प्रकारे पब्लिश किंवा ट्रान्समिट करायला नको अच्छा. बरेच वेळा ही असे ऍडव्हर्टिजमेंट किंवा हे कंटेंट जे दाखवले जातात जे तुमच्याकडून गोपनीय माहिती घेण्यासाठी आणि तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी पण ती माहिती तुमच्याकडून घेतली जाते तर तुम्ही अशा पासून सावध राहायला हवं त्यानंतर जसं मी बोललो की ऑनलाईन ऑप्सिनिटीचा हा जो कायदा आहे तो तो तुम्ही प्रसारित जर तुमच्याकडून ते होत असेल तुम्हाला कधी कधी व्हॉट्सअपवर काही क्लिप्स येतात आणि तुम्ही जर ते फॉरवर्ड करत असाल तर तुम्ही सुद्धा ते मग प्रसारित करत आहात तर त्यासाठी तुम्ही स्वतः त्याच्यावर काळजी घ्यायला हवी आणि मग ते तुम्ही तसं करायला नको बरोबर याची काळजी आपण याची काळजी आणि तुमचं कधी कधी असं बघितलं गेलंय की तुमचा चेहरा मॉर्फ करून त्याची चित्रफित बनवून हो। मग ती पाठवल्या जाते तर अशा वेळेस नक्कीच सायबर पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही गुन्हा नोंदवू शकता आणि माहिती तंत्रज्ञानाचे ते कलम आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता बरोबर त्या कलमांकडे खरं तर येऊयात सर पण माहिती तंत्रज्ञान कायदा दोन दोन हजार अंतर्गत काही उल्लंघन तुम्ही आता सांगितले पण त्याचबरोबर काही असे गुन्हे आहेत का की ज्याला दंड केला जातो किंवा असे कोणते गुन्ह्याचे प्रकार आहेत की जे दंडनीय आहेत कलम पासठ पासून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे त्यामध्ये चोरीचा संगणक अप्रामाणिकपणे घेणे हा एक गुन्हा आहे चोरीचा संगणक जसं संगणकाच्या व्याख्येमध्ये मोबाईल सुद्धा येतो तेव्हा चोरीचा संगणक तुम्ही अप्रामाणिकपणे जर घेत असाल तर तो एक गुन्हा आहे आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे खोटी ओळख निर्माण करणे खोट्या डिजिटल स्वाक्षऱ्या करून खोटी ओळख निर्माण करणे हा सुद्धा एक सायबर गुन्हा आहे त्यानंतर इम्पर्सोनेशन ऑनलाईन इम्पर्सोनेशन म्हणजे जेव्हा आपण फिशिंगचे खोटी ओळख निर्माण करून स्वतःला बँक आहे असं सांगून तुम हो. तुम्हाला मेसेज करतो ईमेल करतो आणि ज्या प्रकारे आ, मासा पकडण्यासाठी लोक गळ लावून बसलेले असतात हो. तसंच हा फिशिंगचा प्रकार आहे आणि लोकसुद्धा असे गळ टाकून बसलेले असतात हल्लेख गळ टाकून बसलेले असतात आणि आपण अनावधानाने त्या गळात अटकतो तर हे फिशिंगचे हल्ले अच्छा आणि ऑनलाईन बॉडीली प्रायवसी म्हणजे तुमच्या कुठल्याही व्यक्तीचा जर तुम्ही प्रायव्हेट पार्टचा प्रायव्हेट बॉडी पार्टचा प्रायव्हेट अंगाचा जर तुम्ही फोटो कॅप्चर करत असाल किंवा पब्लिश ट्रान्समिट वगैरे जर करत असाल तर तो सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि हा जेंडर न्यूट्रल कायदा आहे अच्छा स्त्री पुरुष कोणालाही तो सगळ्यांना तो सुरक्षितता प्रदान करतो त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून दूर राहायला पाहिजे आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे सायबर दहशतवाद हो। ज्यामध्ये तुम्ही भारताच्या सार्वभौमत्वाला भा, भौमत्वाला सुरक्षिततेला एकात्मतेला धोका निर्माण होईल किंवा लोकांमध्ये दहशत पसरणार अशा प्रकारचं कृत्य तुम्ही संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने जर करत असाल तर तो सायबर गुन्हा आहे आणि ज्यासाठी तुम्हाला आजीवन कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते म्हणजे हा एक दंडनीय प्रकार त्यातला आपण म्हणू शकतो त्यामुळे आपण आपली स्वतःच्या माहितीची काळजी घेणं आणि माहिती तंत्रज्ञानाची उपकरणं अतिशय काळजीपूर्वक वापरणं ही आत्ताच्या काळाची खरी गरज बनली आहे आणि त्या अंतर्गत सायबर गुन्हे थांबण्याकरिता था। आपण स्वतःच एक पाऊल आपल्याच खरं तर टाकू शकतो सर आता पुढे जाण्यापूर्वी हे झालं सगळं आपल्या हातातील माहिती म्हणजे मोबाईल झालं किंवा संगणक झालं संगणकाचे प्रकार झाले पण जेव्हा उद्योग येतात उद्योगधंदे येतात त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करताना नक्की काय काय समस्या जाणवत आहेत किंवा उद्योग व्यवसायात कशा प्रकारचे सायबर गुन्हे घडताना दिसत आहेत आपल्याला हे विविध उद्योगावर पण अवलंबून असतं की तुम्ही कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरत आहे अच्छा हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि ॲप्लिकेशन्स हे वेगवेगळ्या उद्योगांसाठी वापरल्या जात आहे प्रत्येकच तंत्रज्ञानाचा काही ना काही त्याचे उपयोग आणि दुरुपयोग आहेत प्रत्येकच तंत्रज्ञानानुसार त्याच्यावर सायबर हल्ल्या चढवल्या हो जातो त्यामुळे जसं बिझनेस ऑर्गनायझेशन्स आपण थोड्या वेळापूर्वी बोललो हो। की बिझनेस ईमेल कॉम्प्रोमाइज अटॅक्स हे, हे होत आहेत आणि तुमचे पेमेंट ज्या सिस्टम्स असतात त्या त्यामध्ये तुम्ही थोडं त्याची काळजी बाळगायला हवी बाकी आ, हे खूप डिपेंड करेल की तुम्ही कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान आणि कुठल्या प्रकारचं ऍप्लिकेशन वापरत आहे त्या प्रकारची तुम्हाला ती काळजी घ्यावी लागेल आणि माहिती तंत्रज्ञानाचा कायदा तर आहेच आहे शिवाय तुम्हाला भारतीय दंडविधान म्हणजे इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली सुद्धा तुम्ही त्याच्यातले सेक्शन त्यातले कलम तुम्ही लागू करू शकता नक्कीच सर आपण पाहिलं तर माहिती तंत्रज्ञान कायदा हा दोन हजार खरं तर सुरू आहे पण आता सध्या या दोन हजार तेवीसच्या आपण उंबरठ्यावर आहोत तर या सगळ्यामध्ये या सायबर गुन्ह्यांचे नवीन प्रकार कोण कोणते आलेले दिसतात अलीकडच्या एक दोन वर्षामधले हल्ली ट्रोलिंग बघतो आहे आणि ते ट्रोलिंगचं रूपांतर कधी बुलिंग मध्ये होणार आणि बुलिंगचं रूपांतर कधी क्रिमिनल इंटिमिडेशन मध्ये होणार याचे काही अंदाज लावू शकतो काही अंदाज लावू शकत नाही आणि ट्रोलिंगमध्ये आपण काय करतो की आक्षेपार्ह पोस्ट टाकतो हो। चिथावणीकारक पोस्ट टाकतो प्रक्षोभक पोस्ट टाकतो जेणेकरून आपल्याला समोरच्याकडून काही रिएक्शन मिळावी हो। आणि हे भलेही माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये याच्यावर स्पेसिफिक असा कुठला सेक्शन नसला तरी भारतीय दंडविधानामध्ये सेक्शन फाय झिरो थ्री क्रिमिनल इंटिमिडेशनचा हा लागू होऊ शकतो फाय झिरो सिक्स खाली तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते दुसऱ्या प्रकारचं जे हल्ली सायबर गुन्हा वाढत चाललेला आहे तो आहे सायबर ग्रुमिंग अच्छा आणि सायबर ग्रुमिंगमध्ये प्रौढ व्यक्ती हा अल्पवयीन किंवा लहान मुलांशी ऑनलाईनरित्या एक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यानंतर त्याच्याशी एक तो संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याचा त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याचा लैंगिक छळ तो करू शकतो त्याच्याकडून काही गोपनीय माहिती तो घेऊन घेऊ शकतो त्याच्यानंतर किडनॅपिंग सुद्धा हल्ली होत आहे कारण की लहान मुलंही निरागस असतात त्यांना त्यांचे ऑनलाईन गेम खेळायची असतात त्यामुळे जे जे माहिती ते गेम खेळताना विचारले जातं ती ती माहिती ते मुलं देत जातात आणि त्या याच्यामध्ये ती सगळी त्यांची गोपनीयता हरवून बसतात आणि काही असं मग स्वतःचा डेटा स्वतःबद्दलचा डेटा किंवा स्वतःचे इमेजेस ते शेअर करून बसतात आणि मग त्यानंतर त्यांचं हरॅसमेंट तिथे होत बरोबर तर हे प्रकार सध्या हल्ली वाढलेले आहेत तिसरा एक प्रकारचा गुन्हा ज्याचा आजकाल वाढलेला आहे तो आहे क्रिप्टो जॅकिंग म्हणजे क्रिप्टोकरन्सी आपण हा आपण ऐकलेला आहे आणि तुमच्या संगणकीय शक्तीचा वापर क्रिप्टोकरन्सी मायनिंगसाठी केला जातो म्हणजे क्रिप्टोकरन्सी बनवण्यासाठी तुमच्या संगणकीय शक्तीचा वापर केला जातो तुमच्या परवानगीशिवाय हो। आणि मग तुमचा जो संगणक आहे तुमचा जो डिव्हाइस आहे तो स्लो होऊन जातो आणि आपण विचार करतो की माझा संगणक स्लो का झाला माझे तर ॲप्स पण जास्ती इन्स्टॉल नाही आहेत मेमरी पण आहे रॅम पण त्याची आहे डिव्हाइसची मग का झालं तर हे क्रिप्टो जॅकिंग हा एक प्रकार सध्या वाढत चाललेला आहे ट्रोलिंग हा एक प्रकार वाढत चाललेला आहे आणि हल्ली हेट क्राईम्स म्हणजे द्वेषपूर्ण गुन्हे हे वाढत चाललेले आहे जिथे सोशल मीडियावर लोक जाणून बुजून काहीतरी असं कंटेंट टाकतात जेणेकरून भिन्न भिन्न धर्माच्या भिन्न भिन्न जातीच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा कधी कधी जाणून बुजून ते व्हायरल क्लिप्स व्हायरल करतात आणि त्यामुळे रूमर्स वाढतात त्यामुळे कधी कधी दंगे भडकू शकतात oh. आणि हा जो हेट स्पीच आहे याला भले माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये कुठलं स्पेसिफिक प्रोव्हिजन नसलं hmm. तरी इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन एकशे से त्रेपन्न ए एकशे oh. त्रेपन्न बी आणि इतर सेक्शन्स आहेत इतर कलमे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुम्ही अशा प्रकारची तक्रार नोंदवू शकता नक्कीच आपण जेव्हा दैनंदिन हे सगळं वापरतो तेव्हा आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात हो। सर आपल्याला कॉल आलाय प्रवीण मानकर बोलतात आपल्याशी बुलढाण्याहून हो। नमस्कार नमस्कार आपला प्रश्न विचारा सर मला विचारा की इंटरनेट वर काही वेबसाईट के ब्लॉक केलेल्या असतात आपण ओपन होतात पाहू शकतो गुन्हा ठरू शकते तर हा त्यांनी छान प्रश्न विचारलेला आहे बरेच वेळा ज्या वेबसाईट्स तुम्ही किंवा ज्या कृती ऑनलाईनवर वर करू शकत नाही कारण की सरकारने त्याच्यावर निर्बंध आणलेली असतात ते तुम्ही एनच्या साहाय्याने करायला लागतात आणि तुम्हाला असं वाटतं की मी व्ही पी एन वापरत आहे तर मला कोणी पकडू शकणार नाही किंवा व्ही पी एन जर मी वापरत आहे तर आणि मी सगळ्या गोष्टी बघू शकत आहे तर त्या कायदेशीर झाल्या तर ते असं नाही आहे बेकायदेशीर गोष्टी बेकायदेशीरच राहतात मग तुम्ही व्ही पी एनचा वापर जर केला तर त्या कायदेशीर होतात असं नाही आहे आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की व्ही पी एनच्या वापरांनी मी गुन्हे करणार आणि मी पकडल्या जाणार नाही कारण की माझा आय पी ॲड्रेस मास्क होईल किंवा आय पी ॲड्रेस माझा पकडला जाणार नाही तर ते तसं नाही आहे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस जो आहे तो सज्ज आहे सुस आणि सतत अत्याधुनिक आहे अत्या सजग आहे आणि ते जरूर त्यांच्याकडचे जे टेक्निक्स असतात विविध फॉरेन्सिक टेक्निक्स आहेत टूल्स आहेत त्याने आणि वेगवेगळे इंटरनेटचे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे प्रकार आहेत त्यांच्या थ्रू ते अशा प्रकारच्या गुन्ह्यांचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतात त्यामुळे व्हीपीएन वापरलं म्हणून मी गुन्हे करू शकतो असं नाही किंवा व्हीपीएन जर मी वापरत असेल तर कोणाला करणार नाही असं नाही जेव्हा तुम्ही व्हीपीएन वापरता तेव्हा तुम्ही सुद्धा काही जोखमांना बळी पडू शकता मी हे नाही म्हणणार की व्हीपीएन वापरायला नको किंवा व्हीपीएन वापरणं बेकायदेशीर आहे पण व्हीपीएन जसं तंत्रज्ञान आहे तसं व्हीपीएन पण तंत्रज्ञान आहे नक्की त्याचा सदुपयोग त्याचा दुरुपयोग बरोबर ते तुम प्रत्येकाने आपल्या आपल्या विवेक बुद्धीनुसार नक्कीच आणि जर तुम्ही दुरुपयोग करत असाल तर त्यावर कायद्याची कडक नजर ही कायम असते त्यामुळे आपण आपला वापर काळजीपूर्वक करायला हवा इतरही अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा हॅलो सह्याद्री सायबर कायदा आणि आव्हाने या विषयावर आज आपण बोलतोय आपल्यासोबत आहेत डॉक्टर आनंदजी राऊत सर सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली अजून एक कॉल आपल्याला आलाय आपल्याशी बोलतायत दादा उबाळे जामखेडवरून नमस्कार आपला प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस गुन्हेगारांवर कोणत्या कोणत्या कलमाचा वापर करतात याबद्दल सांगा नक्कीच या कायदा अंतर्गत आपण खरं तर सुरुवातीपासून अनेक कलम सांगितली आहेत आपल्याला इथून पुढे सुद्धा आहे पण गुन्हेगारावर होणारी मुख्य कलम कोणती जी आत्ताच्या काळात आपल्याला पाहायला मिळतात जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की सहासष्ट पासष्ट पासून ती कलम सुरू होतात पासष्ट सहासष्ट ब सहासष्ट क सहासष्ट ड ज्याच्यामध्ये जसं आपण मग बोललो की फिशिंग झालं किंवा ऑनलाईन हो। ऑप्च्युनिटी झाली सहा सिक्स्टी सिक्स एफ मध्ये uh, सायबर टेररिझम म्हणजे सायबर दहशतवाद झाला सहासष्ट सिक्स्टी uh, e, सिक्स ई मध्ये uh, तुमचं ऑनलाईन बॉडीली प्रायव्हसी म्हणजे प्रायव्हेट तुमच्या भागाचे जर कोणी फोटो काढून ते जर पब्लिश किंवा ट्रान्समिट करत असेल तर uh, हे झालं तर ह्या सगळ्या प्रकारची कलमे आहेत आणि इतरही काही कलमे आहेत ज्यामध्ये इंटरमिजिरीज जे आहेत त्यांच्यावर काही ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत काही गव्हर्नमेंट एजन्सीजला पॉवर्स दिलेले आहेत आणि त्यांना जर तुम्ही सहकार्य करत नसाल सेक्शन सिक्स्टी नाईन अंडर त्यांना आणि त्याचे लाईट रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्याच्या अंडर जर तुम्ही त्यांना सहकार्य करत नसाल इंटरमिजिएरी जर त्यांना सहकार्य करत नसेल तरी सुद्धा त्याला शिक्षेचं प्रावधान आहे म्हणजे सहकार्य करणंही तितकंच गरजेचं आहे जेव्हा ते तुमची विचारपूस करतील जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सहकार्य करणे पोलिसांना किंवा या गुन्ह्याअंतर्गत काळजी घेणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाला किंवा आपण म्हणूयात वकील असतील किंवा त्यांच्या सगळे माहिती देणारी माणसं असतील सर, वा सर उद्योनमुख तंत्रज्ञान हे सध्या वाढत झालेलं गेलेलं दिसतंय वेगवेगळे प्रकार यामध्ये आलेले दिसत आहेत तर उद्योनमुख तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्या पाठीमागच्या समस्या कोणत्या जाणवतात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणावं ब्लॉक चेन म्हटलं किंवा व्हर्च्युअल रियालिटी इंटरनेट ऑफ थिंग्स ओ, आ, हे तंत्रज्ञान तसे आहेत बऱ्याच वेळेपासून पण त्याचा वापर आता हल्ली वाढत चाललेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर तुम्ही म्हटलं तर संगणक यंत्रणा किंवा त्याची प्रणाली आता मानवी बुद्धिमत्ते च रेप्लिकेट ती करू शकते मानवी बुद्धिमत्तेच ती नकल करू शकते म्हणजे मानव जसा आकलन करू शकतो समस्या सोडवू शकतो आपल्या जुन्या चुकांपासून तो शिकू शकतो शोध लावू शकतो हो। त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान सुद्धा आकलन करू शकतं शोध लावू शकतं कविता बनवू शकतं तर ही नकल करू शकतं मानवी बुद्धिमत्तेची आपण ड्रायव्हरलेस कार्स बद्दल ऐकलं असेल हो। तर या कारमध्ये संगणकच का ती कार चालवत असत पण जसं आपण बोललो की याला काही आव्हाने पण आहेत उदाहरणार्थ या कारमुळे जर अपघात झाला तर मग तुम्ही जबाबदार कोणाला धरणार कार माल का कारच्या मालकाला धरणार कारच्या कंपनीला धरणार की कोणाला धरणार कविता जर तुम्ही किंवा एखादं नाट्य एखाद्या संगणकाने किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने जर लिहिला गेला असेल तर मग त्याचा कॉपीराईट तुम्ही कोणाला देणार त्याच्यानंतर मानव जसा भेदभाव करतो तसा जर हे एआय सुद्धा भेदभाव करायला लागलं तर उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोऱ्यांमध्ये ह्या आयनी भेदभाव केलेला होता अच्छा तर असा भेदभाव जो करायला नको हवा होता तो जर भेदभाव व्हायला लागला तर मग त्याला तुम्ही जबाबदार कोणाला धरणार कारण की जो डेटा आपण ह्या तंत्रज्ञानामध्ये फीड करतो तो आपल्याला माहिती असतो पण ए आय एखादं डिसिजन किंवा एखादा निर्णय घेत आहे ते डिसिजन ते निर्णयच त्यांनी का घेतला हे आपल्याला कळत नाही तो त्यांनी तोच निर्णय का घेतला म्हणजे त्या कारणी उजवीकडे टर्न घ्यायचाच निर्णय का घेतला हे प्रत्येकच वेळेस आपल्याला कळेल याची खात्री नसते याला ब्लॅक बॉक्स फिनॉमिना म्हणतात आणि हे फार मोठं तंत्रज्ञानासमोर कायद्यासमोर सुद्धा आव्हान आहे दुसरं जर तुम्ही तंत्रज्ञान म्हटलं तर व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे त्रिआयामी आकस त्रिआयामी जी तुमची आभासी वास्तव वा, बनवल्या जातं आणि तंत्रज्ञानाद्वारे हे बनवल्या जातं आणि हे आभासी वास्तव हे इतकं रिअलिस्टिक असतं इतकं वास्तविक असतं सुपर रिअलिझम की वास्तविक आणि आभासी याच्यामधला फरकच तो निघून जातो या आभासी वातावरणामध्ये तुम्ही गोष्टी हलवू शकता संपर्क साधू शकता आता प्रश्न असा आहे की या आभासी पर्यावरणामध्ये जर तुम्हाला काही कोणी आक्षेपार्ह बोललं किंवा तुमची गोष्ट चोरून नेली किंवा तिथे जर तुमचा छळ झाला तर मग तो गुन्हा मानला जाणार का हे अच्छा। एक आव्हान आहे ब्लॉकचेन नावाचं एक तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे ब्लॉकचेन नावाचं तंत्रज्ञान होतं ज्याचा वापर हल्ली लोक क्रिप्टोकरन्सीसाठी करत आहे ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारचं ते डिजिटल लेजर आहे ज्याच्यावर वेगवेगळ्या व्यवहारांची देवाणघेवाणाची नोंद राहते अपरिवर्तनीय एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे त्या टेक्नॉलॉजीचं की जिथे तुम्ही डेटा हा चेंज होत नाही डेटाची सुरक्षितता राहते गोपनीयता राहत आहे पण सुद्धा तुम्ही ब्लॉक चेन बेस्ड असते आणि तुम्ही याची देवाणघेवाण करू शकता पण क्रिप्टोकरन्सीचे फ्रॉड किती होत चालले आहेत हा त्याच्या पुढचं आव्हान आहे जे लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना स्वतःला तरी माहिती असतं का की जिथे त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू आहे ती टेक्नॉलॉजी ब्लॉक चेन बेस्ड आहे का त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना त्यामध्ये ते एक्झाम्पल्स काय काय देऊ शकतो सर आपण याच्यामध्ये बिटकॉइन एक आहे इथर आहे कॉइन आहे असे बरेचसे क्रिप्टो जिथे आपण भरतो हो आपला पैसा जिथे आपण मध्ये टाकतो हो असं आपल्याला वाटतं हो आणि ते ऍज एन इन्व्हेस्टमेंट लोक बघत आहेत तर याच्यामध्ये कॉशन जर घ्यायचं झालं या गुन्ह्यांपासून किंवा या फ्रॉडपासून जर वाचायचं झालं तर क्रिप्टो एक्सचेंजेस जे असतात रेकग्नाइज्ड ऑथराइज क्रिप्टो एक्सचेंजेस शक्यतोवर इथूनच क्रिप्टोकरन्सी विकत घ्यायला हवी तुमचं एक क्रिप्टो वॉलेट असतं तुमच्या प्रायव्हेट कीज असतात त्या कीज तुम्ही सिक्रेट ठेवायला हव्या त्या तुम्ही कोणासोबत शेअर करायला नको आणि कारण की एकदा तुम्ही जर ती की हरवली तर मग तो मिळवणे परत हे फारच कठीण आहे आणि क्रिप्टोकरन्सी ही आपल्या करन्सी सारखी नाही आहे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी चलनात आणलेली आहे क्रिप्टोकरन्सी हे कुठल्या रिझर्व बँक ऑफ इंडियानी किंवा कुठल्या बँकेने याला चलनात आणलेलं नाहीये त्यामुळे जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही सतर्क राहायला हवं कारण की ही करन्सी कुठल्याच ॲसेटनी बॅक नाहीये फारच बोलाटाईल प्रकारची ही करन्सी आहे आ, तर हे पण एक सुद्धा आवाज याला जोडून एक प्रश्न विचारते जेव्हा आपण ई बँकिंग करतो हो। आपल्या वेगवेगळ्या एप्सचा आपण वापर करतो अगदी हो। छोटीशी गोष्ट पाण्याची बॉटल जरी खरेदी केली हो। तरी आत्ताचा कोणताही सामान्य नागरिक त्याचे पैसे एप्स द्वारे देतो ई हो। बँकिंग करतो इथे फसवणुकीचे प्रकार आपल्याला सर्रास दिसतात तर सर। तिथे या अंतर्गत काय काय शिक्षा होऊ शकतात जसं मी सांगितलं की तुम्ही तुमचं जर नुकसान झालं असेल याच्यामध्ये म्हणजे हॅकिंगचा जर हा हो। प्रकार असेल म्हणजे तुमचा आयडी आणि पासवर्ड हॅक केला गेलेला आहे तर तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता त्रेचाळीसच्या अंतर्गत अच्छा आणि अप्रामाणिकपणे किंवा फसव्या पद्धतीने जर तो झालेला असेल तर सहासष्ट खाली तुम्ही अशा गुन्हेगाराला तीन वर्षापर्यंतची शिक्षा तीन वर्षापर्यंतचा कारावास किंवा पाच लाखापर्यंतची शिक्षा किंवा दोन्हीही आ, तुम्ही आ, हे करू शकता नक्की म्हणजे हे गुन्हे सुद्धा याच कायद्याअंतर्गत ह्याच कायद्याअंतर्गत येतात पण शिवाय मला हे सांगायचं आहे की माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये तीन वर्षापेक्षा खाली ज्यांची शिक्षा आहे असे सगळे गुन्हे जामीन पात्र आहेत आणि मग त्यासाठी तुम्ही इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंडविधानाच्या पण कलमांचा उपयोग करून त्या सेम ऑफेन्सला अजामीन पात्र करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जसे बोलले की फिशिंग अटॅक झालेला आहे हो। तर तो जो आहे तो ऑनलाईन इम्पर्सोनेशन जर होत असेल आयडेंटिटी थेफ्ट जर होत असेल हो। तर हा जामीन पात्र गुन्हा आहे पण तेच जर तुम्ही चारशे वीस कलम वापरलं भारतीय दंडविधान म्हटलं तर तो अजामीन पात्र होतो त्यावर तुम्हाला बेल अ मिळणार नाही आणि हे प्रकार आजकाल खूप घडताना आपण आजूबाजूला पाहतोय म्हणजे दोन्ही कलमांचा जर वापर केला तर नक्कीच त्याचा सा फायदा सामान्य नागरिकापर्यंत पोहोचू शकतो पण हे जे तुम्ही निर्णय घेता ते तुम्ही सारासार विचार करून आणि तुम्हाला न्याय कसा मिळणार ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही तक्रार जेव्हा तुम्ही नोंदवता तेव्हा तुम्ही या गोष्टी पुढे ठेवायला हव्या नक्कीच सर आपल्याकडे काही शेवटची मिनिट बाकी आहेत पण मी त्या मिनिटांमध्ये खूप सदुपयोग करून घेईल कारण की आता प्रेक्षक जे आपल्या समोर बसलेत त्यापैकी मला वाटतं असं एकही प्रेक्षक नसावा की ज्याच्याकडे व्हॉट्सअप नाही ज्याच्याकडे फेसबुक नाही ज्याचं वर अकाउंट नाही सध्याच्या काळाची अगदी पाणी अन्न वस्त्र निवारा यासारखी ती गरज होऊन बनली आहे पण म्हणजेच सोशल मीडिया या सोशल मीडियाच्या वापरातून हे गुन्हे खूप प्रकारे घडलेले दिसतात हो, एखाद्याचं फेक अकाउंट काढणं हो, त्या फेक अकाउंट वरून पैशाची मागणी करणं हो, किंवा कोणती गोपनीयताची असणारी माहिती ती प्रसिद्ध करणं हे खूप प्रकार घडतात सर तर सोशल मीडियाचा या सगळ्यामध्ये कसा रोल आहे आणि याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी आणि कायद्यात त्या बाबतीतली काय तरतूद आहे वेबसाईट आणि ऍप्लिकेशनच्या वापर करून जेव्हा तुम्ही कंटेंट बनवता आणि नेटवर्किंग करता तर ह्या सगळ्या वेबसाईट्स आणि ॲप्लिकेशन्सला आपण सोशल मीडिया म्हणू शकतो मग ते इंस्टाग्राम असो व्हॉट्सॲप असो फेसबुक असो या सगळ्यांना तुम्ही सोशल मीडिया म्हणू शकता आणि कॅट फिशिंग हा प्रकार वाढलेला आहे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये असं होतं की एक खोटी ओळख निर्माण केल्या जाते आणि त्यानंतर तुमच्याशी संबंध नातेसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला जातो आणि तुम्ही त्यामध्ये फसता त्यानंतर ती तुमच्याकडून माहिती जरूरी नाही ते तुम्हाला तुमच्याकडून पैसेच आ, का, आ, हे करतील कधी कधी ते तुम्हाला मग ट्रोलिंग करणं सुरू करतात कधी कधी ते तुमच्या डिव्हाइसचा ऍक्सेस घेतात आणि जसं मी मगाशी बोललो की स्पायवेअर मग इन्स्टॉल करणे तुमचा डिव्हाइसचा ॲक्सेस घेतल्यानंतर मग तुम्ही काय करताय या डिव्हाइसवर ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती पोहोचू नये यासाठी आपणच आपली माहिती सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं या सगळ्या उपकरणांमध्ये किंवा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार दो अंतर्गत सायबर गुन्हे घडवायचे नसतील घडून आणायचे नसतील तर आपण आपली माहिती गोपनीय ठेवणं आणि सुरक्षित ठेवणं हे आपल्या हातात आहे तर त्यासाठी आपण नक्की काळजी घेऊयात आणि अर्थात आजच्या या चर्चेला आदरणीय डॉक्टर राऊत सर आपण आलात त्याबद्दल आम्हाला सर्व टीमकडून आपल्याला मनापासून धन्यवाद देते तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हॅलो सह्याद्रीमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची पुन्हा नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार